मिलिंद शिंदे लिखित या नाटकाचं रवींद्र ताडे यांनी दिग्दर्शन केलंय. विवाह होऊन 7 वर्ष झाली तरी अपत्य नसणाऱ्या एका दाम्पत्याला डॉक्टरांच्या उपचारानंतर मूल होतं. मात्र ते मूल धड मुलगा नसतो की मुलगीही नसतो, त्यामुळे हे दाम्पत्य निराश झालेलं असतं. या दरम्यान तृतीयपंथी म्हणजेच किन्नर जमातीमधील काही लोक या बाळाला जबरदस्तीनं आपल्या जमातीमध्ये सामील करून घेतात. मात्र या बाळाची आई त्याला कडाडून विरोध करते. अखेर किन्नरांची मुख्य असणारी गुरुमाय हिला दया येते आणि किन्नरच्या जीवनातील व्यथा मांडत ते मूल त्याच्या आईकडे परत दिलं जातं असा या नाटकाचा आशय आहे. तृतीयपंथी किन्नर हे गेल्या अनेक वर्षांपासून उपेक्षा सहन करत आहेत. त्यांच्या व्यथा या नाटकातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. समाजामध्ये तृतीयपंथी जन्माला आलेले किंवा त्यांच्या व्यथा ह्या मांडल्या जात नाहीत या ह्या नाटकातून मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे. मातृत्वाची ओढ आणि मुलाबद्दलचं प्रेम तसंच तृतीयपंथी म्हणजेच किन्नरांच्या व्यथा मांडणाऱ्या या नाटकात डॉक्टर श्रेया टाकळीकर यांनी आईची भूमिका साकारली आहे. नैसर्गिकदृष्ट्या हॉर्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे जन्माला आलेल्या बाळाची काय व्यथा असते किंवा त्या झालेल्या बाळामुळे आईला किती त्रास होत असतो ही व्यथा त्याच्यात मांडलेली आहे. आणि किन्नरांनी बाळ उचलून नेल्यानंतर तिची होणारी धडपड आणि ते बाळ घेऊन येण्यासाठीचे तिचे प्रयत्न असे सगळे ह्या नाटकामध्ये आम्ही दाखवतो आहे.